माझं नाव विक्रांत विभुते, मी कोल्हापुरातून आलो आहे. सरांचा सिस्टम हा मी एक वर्षापूर्वी जॉईन केला होता कोल्हापूरमध्ये, समथिंग जुलैमध्येच काहीतरी झालं ना, हां जुलैमध्येच सरांचा जॉईन केला होता. आणि सरांचा सेशन पूर्ण झाला आणि मी ऋतुजा मॅमला म्हणलं, सरांवर सरांच्यावर माझा 1% विश्वास नाही. नव्हता सोडा, विश्वासच नव्हता. म्हणजे जे आहे ते खरं बोलतेस, जे आहे ते खरं बोलते, सरांवर विश्वासच नव्हता. मग जरा आणि विचार केला, जरा व्हिडिओ बघितले, मग जरा थोडासाच कॉन्फिडन्स वाढला सर, जास्त नाही थोडासा वाढला, सांगतो तुम्हाला. म्हणजे मग आता बोलताना जरा हे होते, पण थोडासाच कॉन्फिडन्स होता. परत मग माझी तुम्हाला आता शेअर मार्केटची जर्नी सांगतो. 7वीला मी माझ्या गावातून मी कोल्हापूरला शिकायला गेलो. कोल्हापूरला शिकत होतो, माझे जे फ्रेंड सर्कल होते त्यातले 2 मित्रांचे आई वडील आणि भाऊ बहीण हे शेअर मार्केटला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जॉबला होते, ॲज अ डिझायनर म्हणून होते, डिझायनर ग्राफिक डिझायनर म्हणून होते शेअर मार्केटला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. मग त्यांचं पहिलं कसं, एवढं माझं वय बसत नव्हतं, ट्रेडिंग अकाउंट वगैरे काय नव्हतं. जसं सर डब्बा ट्रेडिंग म्हणतात ना, तसंच मी 1 वर्ष कॉल वगैरे असं घेत होतो त्यांच्याकडून. मग 1 वर्ष कॉल घेत होतो, 7वीपासून 8वी 9वीपर्यंत मी कॉल घेतले, प्रॉफिट झाला माझा. 9वी 10वीला गेलो, जवळजवळ मी त्या स्टेपला 2016-17 स्टेपला 10 लाखाच्या आसपास खेळत होतो. लॉस पण झाला, खरं प्रॉफिट झाला तो झालाच, 10 लाखाच्या आसपास मी 10वीत खेळत होतो, 10वी 11वीत. तिथून पुढं मग जरा एंजल ब्रोकिंगचं वगैरे आलं नॉलेज. मग पप्पांच्या नावावर मी ट्रेडिंग अकाउंट काढलं. मग ट्रेडिंग अकाउंटवर तसं त्यात जरा जास्त लॉस व्हायला लागला. मग मी त्यांचे मुंबईला जाऊन त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांनी म्हटलं काय नाही जे आम्ही सांगतो तेवढंच करा. सगळं झालं आणि मग माझा प्रॉफिट वाढत गेला. समथिंग मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि माझा 22 लाखाच्या आसपास प्रॉफिट होता, 22 लाखाच्या आसपास. म्हणजे माझं वैयक्तिक बजेट 22 लाख होतं. तिथून पुढं काय झालं, माझं वैयक्तिक मग मी ट्रेडिंग अकाउंट काढलं एंजल ब्रोकिंगमध्ये. आणि कसं असते, तुम्ही कोणतं पण ॲप डाउनलोड करा, ॲप डाउनलोड केलं की नाही आपला डाटा त्यांना जातो आहे, आणि ते डाटा थर्ड पार्टी विकतात कधी पण बघा. म्हणजे कोण विकते कोण विकत नसते, खरं ते ती घटना माझ्याशी झाली, माझ्याशी रिलेटेड झाली. मग मला असे कॉल वगैरे यायला चालू झाले, कॉल वगैरे चालू यायला झाला. मी 2-3 कॉल असे अटेंड केले आणि मग मला एक चांगला कॉल गावला. तो मला सारखं कॉलवर टिप द्यायचा, टिप द्यायचा. आणि मग 3 दिवसात जवळजवळ समथिंग 3 दिवसात मला 3.5 लाख रुपये प्रॉफिट झाला ऑप्शनमध्ये. कंटिन्यू त्यांना 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी जरा लॉस झाला, 5व्या दिवशी पण लॉस झाला, आणि 6व्या दिवशी परत आणि 1.5 लाख झाला. म्हणजे समथिंग माझं 22 लाखाचं बजेट 25-26 लाखाच्या आसपास गेलं. आणि 8व्या दिवशी काय तर लॉकडाऊनचा पहिला दिवस होता आणि बँक निफ्टी 7801 पॉईंटनं पडलेली, 7108 पॉईंटने. आणि मी थोडं विड्रॉल केलं होतं, मला पैसे पाहिजे होते म्हणून, आणि समथिंग 22-22.5 लाख रुपये राहिलेलं. 22.5 लाखमधलं फक्त 3000 रुपये राहिले, फक्त 3000 रुपये. मी अजून पण तुम्हाला स्टेटमेंट दाखवायला तयार, कधी पण माझं स्टेटमेंट बघा. आणि मी डेट पण सांगतो आणि तुम्हाला म्हणलं, अजून पण गुगल करून बघा, कुणी पण गुगल करून बघा, 7801 पॉईंटनं बँक निफ्टी पडली, 22-22.5 लाखाचं फक्त 3000 रुपये राहिले. तेव्हापासून जरा मग मेंटॅलिटी बिघडली. मग बाबांना वगैरे कळालं सगळं झालं, तेव्हापासून जरा मग ड्रिंक वगैरे हे चालू झालं लाईफमध्ये, सगळं चालू झालं. त्यानंतर सरांचा कोर्स वगैरे मिळाला. मग मी म्हटलं काय, आता तर हे नव्हतीच माझी कपॅसिटीच नव्हती घ्यायची. म्हणजे मग बाबा म्हणले तू आता जॉबला जा. जॉबला जात जात मी फ्रेंच क्लास शिकायला लागलो, फ्रेंच लँग्वेज शिकायला लागलो शिवाजी युनिव्हर्सिटीला. मग फ्रेंच लँग्वेज शिकत शिकत जरा सरांचा रोज व्हिडिओ बघत बघत जरा मग जरा कॉन्फिडन्स वाढायला लागला. म्हणलं आज ना उद्या काहीतरी होणार. तिथून पुढं सर आता 1 वर्ष झालं ना तुमचं अटेंड करून, मला 1 वर्षात 1 लाख रुपये, म्हणजे 1 लाख रुपये मिळवायला मला 1 वर्ष लागला, थोडं घरात देऊन आणि स्वतः साठवून. बरोबर मला 1 लाख रुपये मिळवायला 1 वर्ष लागलं. मग तिथून पुढं मग मी आणि आता मी 3 महिने झालं मी सर फ्रेंच लँग्वेजचा क्लास सोडून दिला. म्हणलं ते आपल्याला करायचं नाही, जवाब बुक केला नाही तर तेव्हापासून ते फ्रेंच लँग्वेजचा सोडून दिला क्लास. म्हणलं तिथून आपण तिथं जाणार, त्यांची हमाली करणार,
त्यापेक्षा आपण जरा कष्ट करून काहीतरी होईल आपण. ठीक आहे, तरी आता मी सेशनचं सांगतो सर. तुम्ही फीडबॅक मांडला की नाही, पहिल्या दिवशी आलो सगळ्यात पहिला ॲटलिस्ट मीच आलो असेल. मीच आलो आहे सगळ्यात पहिला, कोणाला पण विचारा इथे. म्हणजे मॅडमांना विचार, मी आदल्या दिवशी म्हणलेलं की मी रात्री बसणार आणि सेशनच्या आदल्या दिवशी सकाळी 4 पोहोचणार. मी 4 स्वारगेटला होतो, 4:15. मला एकतर ॲड्रेस घावत नव्हता. मॅडम म्हणल्या 11:30 तुम्हाला रूम मिळणार, रूम म्हणजे फ्लॅटची चावी मिळणार. मग म्हणलं आता 11:30 काय करायचं, मग आता ज्याला काम नाही त्याला पबजी यायचं. मग मी काय केलं, स्वारगेटपासून निघालो, एक 2 स्टे केले. तिसऱ्या स्टेला एका कट्ट्यावर बसलो, तिथं मंदिरच्या साईडला कट्ट्यावर बसलो आणि निवांत पबजी खेळत बसलो. मग आलो 10:30 दरम्यान, तुमचे ते सर आले, एक चावी दिली. आता दिवसभर कोण नाही माझ्यासंग. परत संध्याकाळी मग थोडी पब्लिक आली, बोलणं वगैरे चालू झालं. तिथनं पहिल्या दिवशी इथं आलो पहिल्या दिवशी बघितलं काय होते, सगळं ब्लँक, काहीच नाही कळालं सर मला. फक्त जे जेवढं होतं तेवढंच, अक्षरं जेवढी होती तेवढीच. मग त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पण थोडंफार कळालं, म्हणजे 20% कळालं. तिसऱ्या दिवशी पुढनं मागं जाऊन बसलो, फुल ब्लँक. मी तुम्हाला येऊन पण म्हणलो सर मला तिसऱ्या दिवशी काय कळलं नाही. पण चौथ्या दिवशी जे सकाळपासून जे चालू झालं आमचं, रात्री सगळ्यांचं कन्व्हर्सेशन झालं की बाबा हे असं करायला लागते, ते तसं करायला लागते. काल मी रात्री एक ट्रेड घेऊन बघितला, 170 हे पण काढला त्यातनं, 170 पॉईंट पण मिळवले त्यातनं. मग त्यानंतर मग जरा सकाळपासून कॉन्फिडन्स वाढला, दुपारनंतर तर फुल कॉन्फिडन्स वाढला आहे. आता फक्त एवढंच माझ्या डोक्यात आहे की आता काही करायचं नाही, फक्त जेवढं सरांनी सांगितले 2 नाही 3 नाही 4 महिने जाऊ द्यात, पेपर ट्रेडिंग करायचं प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्टॉप वाईज सरांचं करायचं. जे काय सरांनी सांगितले ती सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आणि यातून सक्सेस व्हायचं बस.